आज आपण ताक मसाला कसा बनवायचा आणि तो स्टोर कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी रीना तुमचं स्वागत करते रीना चॅनलमध्ये ताक रोज पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्य बाहेर टाकले जातात उन्हाळ्यात उष्णता आणि दाह लागते ती कमी होते ताकामुळे जरी ताक दहीपासून बनवलं जातं तरी दोन्हींचे फायदे वेगळे आहेत ताक रोज पिल्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते त्यामुळे या उन्हाळ्यात आपण मसाला बनवून ठेवू आणि बॉडी हायड्रेटेड ठेवू तर मसाला कसा बनवायचा ते बघूया ह्या चमच्याने मी तीन चमचे जिरे घेतलेले आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा ओवा घेतलेले आहे एक चमचा काळं मीठ किंवा मीठ पुदिन्याची पानं घेतलेत एक चमचा अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे तर ही फ्रेश पुदिन्याची पानं आहेत तर इथे माझ्याकडे पावडर नाही आहे म्हणून मी ही स्टेप करते पण तुमच्याकडे पावडर असेल तर ही स्टेप स्किप करा तर अर्धा चमचा तुम्ही पुदिन्याची पावडर घेणार आहात त्याऐवजी तर इथे मी गॅस गरम करून घेतला आहे छान पॅन तापलं त्यामध्ये मी एक मिनटं पुदिन्याची पानं भाजून घेतली त्यामुळे ही ड्राय झाली आणि बघू शकता लगेचच पावडर झालेली याची तर ती पावडर आपण यूज करणार आहोत तर सेम पॅनमध्ये मी इथे जिरं धने आणि काळी मिरी भाजून घेते आहे आणि हे छान भाजून एक मिनटं भाजल्यानंतर कलर चेंज होतो तेव्हा आपल्याला ओवा टाकायच्या आहेत नाहीतर ओवा ज्या आहेत त्या बारीक असल्यामुळे जळू शकतात आणि हे लगेच बंद करायचं आपल्याला कारण की पॅन गरम आहे आणि त्यामुळे ओवा छान भाजले जातील आता त्याच गरम पॅनमध्ये मी इथे उरलेले मसाले जे आहेत हिंग सुंठ पावडर पुदिन्याची पावडर काळं मीठ आणि सैंधव मीठ या दोघांपैकी एक किंवा दोन्ही समप्रमाणात घेऊ शकतात आणि हा मसाला आपण बारीक वाटून घेतलेला आहे आता मी इथे अर्धा वाटी दही घेतलेलं आहे तर आधी मी तुम्हाला मसाला दाखवते की किती कि छान बारीक झाला आहे बघू शकतात हा मसाला आपण आरामात एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून एक महिना ठेवू शकतो तर मी इथे एक चमचा तो मसाला टाकला आहे जो रेडी आहे तो आणि एक चमचा साखर टाकली पण तुम्हाला जर शुगर नको असेल ॲक्च्युली शुगर टाकूच नका पण माझ्याकडे मुलांना जरा गोड चव असेल तर पितील म्हणून मी पावडर शुगर वापरलेली आहे छान मिक्स करून घेतलं आहे पाणी टाकून त्याला फेस येईपर्यंत छान मिक्स करा आणि ताक लगेच रेडी होतं त्यात थोडी कोथिंबीर टाकली फ्रेशनेससाठी तर असा आपला मसाला रेडी आहे तर मी सर्व करताना आईस क्यूब्स वापरलेत पण तुम्ही थंड किंवा आईस नाही वापरला तरी चालेल रूम टेम्प टेम्परेचरवर घेतलं तरी पण ते आपल्या शरीरातली उष्णता दाह कमी करते टॉक्सिन्स फेकण्यात फायदेशीर आहे तर ताकाचे फायदे अनेक आहेत त्यामुळे नक्की बनवा ही रेसिपी फॉलो करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय